आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतलेली आहे. सुमारे अर्धा तास ही बैठक चाललेली आहे आणि या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या समस्यांना समोर जावं लागतं आहे याचा पाढाच जे पी नड्डा यांनी राष्ट्रपतीसमोर मांडलेला आहे. पुस्तकं उपलब्ध नाही आहे, अभ्यासक्रमामध्ये फरक आहे, त्यामुळं एक वर्षासाठी नीट पुढे ढकलावी आणि यासाठीच संपूर्ण अध्यादेश काढण्याचा खटाटोप करण्यात आल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्रपती जे पी नड्डा यांच्या या उत्तरावर समाधानी झालेले आहेत आणि लवकरच या संदर्भातचा आदेश राष्ट्रपती काढू शकतात, त्यामुळं अध्यादेश लवकरच येईल असा आता सरकारचा सुद्धा दावा आहे. आणि त्यामुळं ज्या ज्या राज्यामध्ये सी ई टी घेतली जाते किंवा त्यांची परीक्षा आहे त्यांना यामधून सूट मिळेल, मात्र खाजगी महाविद्यालयांना यामधून सूट मिळणार नाही हे मात्र नक्की आहे. त्यामुळं आता तोडगा अंतिम स्वरूप त्याला फक्त प्राप्त होणं बाकी आहे आणि ते स्वरूप येत्या काही तासामध्येच प्राप्त होणार आहे. नीट परीक्षेबाबत संभ्रम कायम असून अध्यादेश काढल्यानंतरही विद्यार्थ्यांना नीट पार्ट 2 ची परीक्षा द्यावी लागणार आहे, त्यामुळे सरकारने आमची दिशाभूल केल्याचा आरोप आता पालकांनी केलाय. सीईटी अंतर्गतच सरकारी आणि खासगी महाविद्यालयांचे प्रवेश होतील असं आश्वासन सरकारने दिलं होतं, त्यामुळे ते पूर्ण करण्याची जबाबदारी देखील सरकारचीच असल्याचं मत आता पालकांनी व्यक्त केलंय. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी आता पालक करतायत. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची मालिका थांबायला तयार नाही आहे. पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील 3 एकरांचा भूखंड खडसे यांनी बेकायदा खरेदी केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी केलाय. भोसरी एमआयडीसीतील सर्वे क्रमांक 52 हा एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आला होता. जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे तसेच त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना विकली आहे. एमआयडीसीला अंधारात ठेवून एप्रिल 2016 हा व्यवहार झालाय. त्यामध्ये खडसे यांनी पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप गवंडे यांनी केला. एमएटी ट्रस्टच्या सचिवपदी पंकज भुजबळ आणि खजिनदारपदी समीर भुजबळ ही दोन्ही पदे नियमबाह्य असल्याचं सांगत धर्मादाय आयुक्तांनी ही दोन्ही पदे रद्द केलेली आहेत, त्यामुळे भुजबळ परिवाराला हा मोठा धक्का मानला जातोय. एमएटीचे संस्थापक विश्वस्त सुनील कर्वे यांनी समीर आणि पंकज भुजबळ यांच्या नियुक्तीला हरकत घेत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या संचालक मंडळावर भुजबळ कुटुंबियांनी मनमानी केलेल्या नियुक्त्यांना तसेच ट्रस्टच्या निधीतील 177 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना फेब्रुवारी 2016 सुनील कर्वे यांनी हरकत घेत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर कर्वेंना संचालक मंडळावरून हटवून समीर आणि पंकज भुजबळांच्या नियुक्ती भुजबळ कुटुंबियांनी संचालक मंडळावर केल्या होत्या. गेली 6 महिने या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात सुरू होती. छगन भुजबळ यांनी ट्रस्टचे बदल अहवाल जे सादर केले होते ते सर्व बदल अहवाल आयुक्तांनी रद्दबातल ठरवून समीर आणि पंकज भुजबळ या दोघांची पदे रद्द केली आहेत. काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष असणाऱ्या संदीप सावंत यांना मारहाण केल्याचा आरोप असणारे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांना अखेर खेड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. 15,000 वैयक्तिक जात मुचलक्यावर निलेश राणे यांची सुटका करण्यात आली. खर तर चिपळूण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर याच न्यायालयामध्ये प्रथम निलेश राणे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलांनी थेट खेड कोर्टामध्ये अर्ज केला होता. या खेड कोर्टामध्ये आज सुनावणी घेण्यात आली आणि त्याच्यावर आज न्यायालयाने निकाल देत निलेश राणे यांना 15,000 जात मुचलक्यावर निलेश राणे यांची सुटका केली आहे. मराठवाड्यात आता केवळ 1% पाणी साठा उरला आहे. मराठवाड्यात पाण्याची भीषण अवस्था झाली आहे. मराठवाड्यातील 8,500 प्रकल्पांपैकी फक्त बोटावर मोजता येईल एवढ्याच धरणात आता थोडासा पाणी साठा उरला आहे, त्यामुळे आता सगळ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे ती मान्सूनची. अंदाजानुसार मान्सून 15 ते 16 जूनपर्यंत मराठवाड्यात दाखल होईल आणि त्यानंतरच मराठवाड्यावरचं हे जलसंकट कमी होईल, त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा आता लागल्या आहेत आभाळाकडे आणि मान्सूनकडे. दुष्काळाचे चटके हे मानवाप्रमाणेच वन्य प्राण्यांना देखील बसू लागलेले आहेत. पाण्याच्या शोधामध्ये वन्य प्राणी हे मानवी वस्त्याकडे येत आहेत आणि यातूनच वन्य प्राण्यांचे मानवावरील हल्ले वाढू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील करवण परिसरामध्ये देखील गेल्या 15 दिवसांमध्ये अस्वलाच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झाले होते, यापैकी 2 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे वन विभागाने सदर अस्वलाला या ठिकाणी जेरबंद केलेले आहे. सदर अस्वलाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन या ठिकाणी पकडण्यात आलेलं असून या अस्वलाला आता ज्ञानगंगा अभयारण्यात किंवा आंबाबरो अभयारण्यात या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिलेली आहे. त्यामुळे करवण परिसरामध्ये शेतकरी आणि शेतमजुरामध्ये असलेली अस्वलाबद्दलची भीती आता तूर्त तरी या ठिकाणी संपलेली आहे.
महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ आणि मधूनच येणारा अवकाळी पाऊस यामुळे मागील महिन्यापेक्षा या महिन्यात भाज्यांचे भाव 60-70% वाढलेले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या महाराष्ट्रातूनच नाही तर दिल्ली, बेळगाव, गुजरात, कलकत्ता येथून भाज्यांची आवक होत आहे. परंतु येणारीही आवक ही कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव हे गगनाला भिडणार आहेत. पुढील जून आणि जुलै महिन्यात देखील अशाच प्रकारे भाज्यांचे भाव चढे राहणार असून ग्राहकाला चढ्या किमतीतच भाज्या खरेदी कराव्या लागणार आहेत. नाशिक शहरातील अतिक्रमण पाडण्याची सुरुवात आता महापालिकेने केली आहे. आज एका बिल्डिंगचे 3 मजले पाडण्याचं काम हे सुरू करण्यात आलं आहे. प्रतिष्ठित एरिया असलेल्या कॉलेज रोडमध्ये ही कारवाई सुरू आहे. महापालिकेने आतापर्यंत 22 बांधकामांवर कारवाई केलेली असली तरी शहरात 80% अनधिकृत बांधकामं असल्याची तक्रार या ठिकाणी आहे. त्यामुळे महापालिकेनं प्रत्येक अतिक्रमण असलेल्या बांधकामावर आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक बांधकाम तोडावी अशी मागणी नागरिक करतात. उपचाराचा खर्च भरला नाही म्हणून तब्बल 1.5 महिना एका रुग्णाला बंदच ठेवण्याचा खळबळजनक प्रकार नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात झाला आहे. नागपूरच्या खाजगी रुग्णालयात हा प्रकार झाला असून संजय नावाच्या रुग्णाला तब्बल 1.5 महिन्यातील डॉक्टरांनी दांबून ठेवलं होतं. नागपूरच्या सक्करदरा भागातील घटना असून G24 बातमी उचलल्यानंतर डॉक्टरांनी मध्यस्थी करत त्याला सोडवायचा आता निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे या काळात त्याला त्याच्या घरच्यांना देखील भेटलेलं नाही. इतकंच काय तर त्याच्या बहिणीच्या लग्नाला देखील संजयला जाता आलं नाही. त्यामुळे पूर्णच डॉक्टरांचं वर्तन कसं असावं यासंबंधी देखील नव्याने निर्णय घ्यायला हवं का किंबहुना यासंबंधी काही धोरण घ्या ठरवायला हवं का याचा देखील आता सरकारने विचार करायला हवा. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा न केल्यानं नाशिक महानगरपालिकेची बँक खाती गोठवून त्यातून 32 लाख रुपये वसूल करण्याची कारवाई नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे. PF डिपार्टमेंटच्या वतीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे. एरवी नागरिकांना दंडात्मक कारवाईचा इशारा देणाऱ्या नाशिक महानगरपालिकेवरच दंडात्मक कारवाईची नामुष्की देखील ओढवलेली आहे. PF डिपार्टमेंटच्या वतीनं वारंवार नाशिक महानगरपालिकेला भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा करण्याचा इशारा देण्यात आला होता, नोटीस देण्यात आली होती. मात्र नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था अशा आहेत की ज्यांच्यावर येत्या काही काळामध्ये अशा स्वरूपाची दंडात्मक आणि वसुलीची कारवाई केली जाणार आहे. सर्वात वादाच्या भोरात अडकलेली महानगरपालिका म्हणजे ठाणे महानगरपालिका अशी ठाणे महानगरपालिकेची ओळख. परंतु ही ओळख पुसत नवीन जे आयुक्त आलेले आहेत संजू जयस्वाल यांनी काही ठोस निर्णय घेतलेले आहेत. पहिला निर्णय म्हणजे नाले सफाई होताना या नाले सफाईची पूर्णतः व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी करण्यात येणार आहे, ज्यामुळे ह्या कामामध्ये एक प्रकारे पारदर्शकता येणार आहे. तर ज्या वॉर्डामध्ये धोकादायक इमारती असतील त्या धोकादायक इमारती लवकर लवकर खाली करणं किंवा त्या लोकांचं पुनर्वसन करण्याचं काम तिथल्या उपायुक्तांचं असणार आहे. हे काम पावसाच्या आधी नाही झालं तर त्याच्यामध्ये दोषी उपायुक्त असणार आणि त्याच्यात कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपत्तीजनक परिस्थितीमध्ये कोणीही अधिकाऱ्याने जर फोन बंद ठेवला किंवा ते नॉट रिचेव्ह झाले तर त्यांच्यावरही कारवाईचा बडगा आयुक्त उचलणार आहेत. एकंदरीतच नॉट रिचेबल जर तुम्ही झालात कामाच्या वेळी तर नवीन आयुक्त तुम्हाला नॉट रिचेबल करतील असा थेट इशाराच आयुक्तांनी दिल्यामुळे एकंदरीतच जी कामाची गती आहे त्याला वेग आलेला आहे. '1982 सर्वात महत्त्वाचा रस्ता, महत्त्वाचा पूल साकेत पुलाची स्थापना झाली. हा पूल खूप महत्त्वाचा आहे. मुंबई नाशिक महामार्गाचा महत्त्वाचा रस्ता याला संबोधलं जातं. एकंदरीतच गेली अनेक वर्षापासून हा जो ब्रिज आहे हा कमकुवत होत होता आणि ह्या ब्रिजची दुरावस्था होती त्यासाठीच ठाणे ट्रॅफिक विभागाने एक मोठं डिसिजन घेतलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे की ह्या ब्रिजची जी जॉईंट्स आहेत त्याचं दुरुस्तीचं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर जो थर असतो डांबराचा तो कमी करण्याचं काम जोरात सुरू आहे. एकंदरीतच ह्या कामामुळे ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बाळकुंभ असेल किंवा मग कळवा असेल, मुंब्रा असेल, कापूरवाडी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्यामुळे वाहतूक कोंडी होते. 3 दिवस शुक्रवार शनिवार रविवारचे सुट्टीचे दिवस होते, त्या दिवसामध्ये ही वाहतूक कोंडी ठाणेकरांना अनुभवायला मिळाली. परंतु आज मात्र नवीन प्लॅनिंग करून ट्रॅफिक विभाग पुन्हा जोराशोराने उतरलेला आहे आणि आज मात्र ट्रॅफिक कोंडी कमी करण्यात ट्रॅफिक विभागाला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. एकंदरीतच हे काम आहे गेली 15 दिवस चालणार आहे.
त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मोठा खुलासा झालेला आहे, कारण हा या ब्रिजचं काम जर हाती घेतलं नसतं तर कलकत्त्यासारखा मोठी दुर्घटना झाली असती असा मोठा खुलासा ट्रॅफिक विभागाकडनं करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे काम खूप महत्त्वाचं आहे। सिंहगड स्प्रिंगल शाळेच्या पालकांनी या शाळेच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या शाळेने संपूर्ण शैक्षणिक वर्षाची फी एकाच वेळी भरण्याचं पालकांवरती सक्ती केलेली आहे आणि त्या विरोधामध्ये पालकांनी हे आंदोलन केले। या पालकांनी या विरोधामध्ये शिक्षण उपसंचालकांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्यांनी कुठलीही दखल न घेतल्याने पालकांना अखेर आज हे ठिय्या आंदोलन करावं लागलं। अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळानं शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे। त्यानुसार शहरातल्या विविध भागातील तब्बल 17 शाळा अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालंय। या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं आवाहन शिक्षण मंडळानं केलंय। पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, पण शहरातील अनधिकृत शाळा कायमच्या बंद कराव्यात अशी मागणीही पालकांकडून करण्यात येते। वसई 10 वर्षाच्या मुलानं आपल्या सख्या मेवण्याची हत्या केलेली आहे। वसई पूर्वेकडील वागरीपाडा परिसरात ही घटना घडली। रविवारी दुपारी बहीण आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडण झालं असता 10 वर्षाचा मुलगा सोडवण्यासाठी गेला आणि त्याचवेळी या मैत्याने देखील या 10 वर्षाच्या मुलावर हमला केला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी या मुलाने चाकूच्या सहाय्याने याच्यावर वार केले। प्राथमिक परिस्थितीमध्ये हा इसम जो आहे हा जखमी होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, परंतु या घटनेनंतर या महिलेवर अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। एकीकडे पदरात 5 मुलं आणि भाऊ तुरुंगामध्ये, जगायचं तरी कसं आणि पुढचं जीवन जगायचं कसं हाच प्रश्न तिच्या समोर पडलेला आहे। रत्नागिरी लांजा येथून मुंबईकडे निघालेल्या एका लग्झरी बसला मुंबईच्या कुर्ला येथे आग लागली। पूर्वद्रुतगती मार्गावर कुर्ल्याला एका ब्रिज खाली या बसला आग लागली होती। बसच्या डिझेलच्या टाकीला आग लागल्यामुळे ही बस पूर्णतः जळून खाक झाली। मुंबई अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी ही आग विझवली। तर ही बस वडाळा येथे पार्किंगसाठी चालली होती, त्यामुळे यामध्ये कोणतेही प्रवासी नव्हते, त्यामुळे जीवितहानी कोणतीही झाली नाही। मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवल्यामुळे मोठी हानी टळली। आगामी महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर होणाऱ्या 3 T20 आणि 3 वनडेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे। याखेरीज वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या 4 टेस्ट सिरीजसाठीही टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे। दोन्ही टीम्सवर नजर टाकल्यास झिम्बाब्वे दौऱ्यासाठी यंगस्टरला संधी देण्यात आली आहे, तर वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी अनुभवी खेळाडूंवरच जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुंबईचा फास्ट बॉलर शार्दूल ठाकूरला टीम इंडियाचे दरवाजे उघडण्यात आले आहे। शार्दूलनं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 11 मॅचेसमध्ये मुंबईसाठी 41 विकेट घेतल्या आहेत। त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे मुंबईचा दुसरा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेकडे टेस्टच्या व्हाईस कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। याखेरीज युजवेंद्र यादव, जयंत यादव आणि करुण नायर या IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही टीम इंडियाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। तर वनडेमध्ये कोहली, धवन आणि रोहित यांना विश्रांती देण्यात आली आहे। बॉक्स ऑफिस वरती सुपर डुपर हिट ठरलेला सैराट आता बॉलिवूडकरांनाही आपली भुरळ पाडू लागलेला आहे। आमिर खानसह अनेक सेलिब्रिटींनी सैराटच्या या स्टोरीचं, सैराटच्या या कथेचं आणि एकूणच नव्या असलेल्या कलाकारांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे। आता यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे, इरफान खान याने आपल्या मित्रपरिवारासह हा सिनेमा आज पाहिलेला आहे। इरफानने स्वतः हा सिनेमा आधी पाहिलेला होता, त्यामुळे त्याला तो इतका आवडला की त्याने एकूणच त्याच्या मित्रमंडळींना आणि घरच्यांनाही या सिनेमासाठी स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलेलं होतं। आणि आपल्यालाही लवकरच एखादी अशी छान स्क्रिप्ट मिळाली तर आपल्यालाही मराठी सिनेमा करायला आवडेल असं इरफानने सध्या तरी सांगितलेलं आहे। अभिनेता दिग्दर्शक सुबोध भावे आता आणखीन एका नव्या इनिंगसाठी सज्ज झालेला आहे। सुबोधने नुकताच कट्यार काळजात घुसली हा एक सुपरहिट सिनेमा मराठी रसिकांना दिल्यानंतर सुबोध आता हिंदीमध्ये अभिनेता म्हणून एक नवीन इनिंग सुरू करत आहे। रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या अर्धांगिनी या सिनेमामध्ये सुबोध एका नव्या भूमिकेमध्ये, नव्या रोलमध्ये आपल्याला दिसणार आहे। वर्षा उजगावकर हा आणखीन एक मराठमोळा चेहरा या फिल्ममध्ये असणार आहे, त्यामुळे हिंदीसह बंगाली या दोन्हीही भाषांमध्ये ही जी फिल्म आहे, हा जो सिनेमा आहे, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यामुळे सुबोधची ही नवी भूमिका कशी असणार आहे याची उत्सुकता त्याच्या सगळ्या चाहत्यांना आता लागलेली आहे।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।